सासूबाईंचा फोन म्हणजे तिकडे नक्कीच काहीतरी कमाल घडलेली असणार. देवा लक्ष ठेवा. हॅलो बोला सासूबाई. ताबडतोब इथे ये आणि हे बघ जरा तमाशा करायच्या तयारीनेच ये. म्हणजे नाही मला काही कळलं नाही. तुला जर घर जावई व्हायचं असेल ना तर मी सांगते ते ऐक. हो मी एका पायावर काय पायाच्या एका बोटावर तयार आहे. बोला कधी येऊ राहिला. हा हा घाई करू नकोस. हे बघ तुला कदाचित बोलणी खावी लागतील. वेळ पडली तर मार सुद्धा खावा लागेल. कोणाचा? नाही हे बघा सासूबाई मी कोणाचाही मार खात नाही. कोणाच्या तेवढी हिंमत आहे मला मारायची? माझी हिंमत आहे. बोल काय करणारेस? नाही हो आता काय करणार. नाही मी तुमच्या हातचा मार खायला केव्हाही तयार आहे. मारा हवं तेवढं मारा मला. पण काय नाही सासूबाई दुसरं कोणी मला मारलं ना तर मी अजिबात ऐकणार नाही. कोणी मला एक मारली ना तर मी त्याला चार मारणार. पुरे 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 त्या चिटणवीसांकडे किती मार खाल्लायस ना ते चांगलं माहिती आहे मला. आओ ते तेव्हा बस आता आधी माझं ऐक. ठीक तुमचंच ऐकणार. बोला काय म्हणणं आहे तुमचं? इथे आल्यावर मी सांगेन तसंच वागावं लागणार. वागणार आपलं स्वतःचं डोकं वापरणं बंद करावं लागेल. केलं आत्तापासून मी स्वतःचं डोकं वापरणं बंद केलेलं आहे. माझं डोकं आहे ना सासूबाई मी तुमच्या पायापाशी घाण ठेवलेलं आहे. सांगा काय करायचं आहे? मग आता आई कळलं याच्यामध्ये जरा जरी इकडे तिकडे झालं ना तरी गाठ माझ्याशी आहे भैरव. हसूबाई तुम्ही काहीही काळजी करू नका. हे बघा तुम्ही आता माझा रिमोट कंट्रोल आहात. तुम्ही म्हणणार ना मी तसाच वागणार. पण तुम्ही म्हणालात बस की बसणार. तुम्ही म्हणालात उठ की उठणार. तुम्ही काहीही काळजी करू नका सासूबाई. आता सगळं तुमच्या मनाप्रमाणे होणार. बस 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 आता बोलण्यात वेळ घालवू नको. ताबडतोब इथे ये. चालेल निघतोच. देवा लक्ष ठेवा. आता बघच तुझाही मी कसा वापर करून घेते. लाडोबा लाडोबा. अहो काय भाऊजी काय झालंय? मग हो तिला बाहेर उद्या मग सांगतो. लाडोबा बाहेर ये. काय रे काका? मनवा एक्सट्रीमली सॉरी पण तुझं हे आऊट घटकेचं स्वातंत्र्य आता संपलंय. आजी आजोबांच्या खोलीतलं स्वतःचं सामान आवरायचं आणि आपल्या नेहमीच्या जागी नेऊन ठेवायचं. म्हणजे मला काही कळलं नाही. हो भाऊजी काय झालंय? कारण सासूबाई यायला अजून 2 दिवस आहेत. नाही आई बाबा आज संध्याकाळीच येत आहेत. पण आज कसे काय येऊ शकतात ते? हो त्यांनी अजून एक सरप्राईज दिलाय. म्हणजे त्यांना सुशीला मावशींनी परतीची फ्लाईटची तिकीट दिली आहेत. काय सांगते भाऊजी? हो त्यामुळे ट्रेननी न येता ते आज संध्याकाळी फ्लाईटनी परत येत आहेत. खूप बरं झालं. हो पण हे बघा खर तर हे तुम्हा सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. पण त्यांची खोली ठीक ठाक असावी म्हणून मी तुम्हाला आधी सांगतो. त्यामुळे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची. ते जेव्हा संध्याकाळी इथे येतील तेव्हा तुम्ही सरप्राईज झाल्यासारखं दिसायला हवं. हो हो नक्की. ऋता लक्षात ठेव हे आणि कोणाला सांगू पण नकोस. हो बरं वहिनी मी आता दवाखान्यात जातोय आणि तिकडनंच त्यांना पिकअप करून घरी. हा हो हो. ऋता तुला यायचंय का ग एअरपोर्टवर एअरपोर्ट बघायला? अजिबात नाही. तिथे गेले ना बाहेरून एअरपोर्ट बघायला मिळणार. त्यापेक्षा मी एअरपोर्टचा फोटोज बघेन. बर मी तुझ्यासाठी काढून आणेन ना. बरं मनवे तुझं सामान आवडतं सगळं आणि परत आपल्या खोलीत आणून ठेव. हा हो. वाईट वाटतंय का ग? नाही उलट आजी आजोबा येणार आहेत म्हणून मला खूप आनंद होतोय. आणि शिवाय आपल्या खोलीमध्ये माझा छान अभ्यास होतोच की एकदा हेडफोन्स घातले ना की आजूबाजूला काय चाललंय याकडे माझं बिलकुल लक्ष नसतं. मी आवरते हा. गुणाची माझी पूर. चला वहिनी मी पण निघतो. हो दोघांचा हाही प्रवास सुखरूप होऊ दे रे देवा.
प्रिया, ए प्रिया, प्रिया कुठे आहेस तू? बायको, अगं किती दिवस लपून राहणार आहेस तू माझ्यापासून? बाहेर ये प्रिया. प्रिया, ए प्रिया, बायको, प्रिया. बाई 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 बाई, काय रे, काय हवंय तुला? माझी बायको, माझी बायको, माझी बायको इथे आली आहे अशी सुवार्ता माझ्या कानांनी ऐकली. त्यांनी लगेच आदेश दिला माझ्या पायांना, मग मी आलो बायकोला न्यायला. सांगा कुठे आहे माझी अर्धांगिनी? प्रिया, ए प्रिया, प्रिया, प्रिया. बाई 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 बाई, अगो प्रिया तू कशाला आलीस? तू आज जा, आज जा आधी. थांब प्रिया, जाऊ नकोस. अगं मी तुलाच भेटायला आलोय, किती दिवसांनी बघतोय मी तुला. प्रिया, मला मान्य कि मी तुला खूप त्रास दिला, पण तू सुद्धा मला न भेटून किती त्रास दिलाय. झाली की नाही फिट टांबी? चल ना प्रिया, चल माझ्यासोबत. बघ ना, माझे डोळे खोलवर गेले, माझ्या डोळ्यात साठवलेली तुझी छबी सुद्धा आता अंधुकशी झाली आहे. चल ना प्रिया, आपण आपल्या घरी जाऊ, पुन्हा सुखाने संसार करू. चल. ए थांब, कुठे चाललास? प्रिया तुझ्या बरोबर येणार नाही. ती माझ्या बरोबर येणार, हो ना प्रिया? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? प्रिया तुझ्या बरोबर येणार नाही. ती कशी येत नाही ना तेच पाहतो मी. जसे किटण विसांकडे पोलीस नेले होते ना, तसेच पोलीस मी इथे आणेन. मग काय अब्रू राहील तुमची? आणि हो, यावेळेस ना मी एक काम करणार आहे, मी पोलिसांना इथूनच फोन करणार, म्हणजे मग तुम्हाला प्रियाला लपवताच येणार नाही. कर ना, कर, पोलिसांना फोन कर. अरे मी काही घाबरते का? माझ्या मुलीसाठी प्रधानांच्या घराण्याची अब्रू पणाला लागली तरी चालेल. माझी मुलगी माझं सर्वस्व आहे, ऐकू येते ना तुला? तिच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे. आणि तुझ्यासारख्या नालायक माणसामुळे आमच्या अब्रूला धक्का लागेल असं वाटलं की काय तुला? शक्यच नाही. अरे जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत माझ्या मुलीच्या केसालाही धक्का लावू देणार नाही मी तुला. वा वा सासूबाई वा, किती किती प्रेम आहे तुमचं तुमच्या मुलीवर, हे ऐकून तर माझे डोळेच भरून आले. पण काय ना सासूबाई, तुम्ही माझं पूर्ण वाक्यच नीट ऐकलं नाही. मी काय म्हणालो, मी या वेळेस पोलिसांना नाही तर मीडियाला देखील बोलवणार. हो, काय होणार? मीडिया इथे येणार, मग ते काय म्हणणार? देखिए इस मां को, इस माँ ने किया अपने बेटी के साथ सौतेली माँ जैसा बर्ताव. देखिए इस कुकार सास को, किसने अलग किया अपने दामाद और बेटी को. आगे जानने के लिए मिलिए इस छोटे से ब्रेक के बाद. काय होणार ससू भाई? हा, असं काय काय बोलणार ते लोक? आणि मग तुमची इज्जत? अरे बापरे. आणि मग अशा वेळेस हा नालायक माणूस काहीही करू शकणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही, ना पोलिसांना ना मीडियाला. तू आधी तुझी नाटकं बंद कर. सासूबाई, अहो बायकोला मिळवण्यासाठी काय काय नाटकं करावी लागतात ना, ते मला चांगलं माहितीये. त्यामुळे आता मी इथून माझ्या बायकोला घेऊनच जाणार. सांगा सांगा बरं,
माझी बायको मला परत देताय तर करू मी फोन पोलिसांना आणि मीडियाला. सांगा करू का फोन पोलिसांना आणि मीडियाला? सांगा 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 सांगा. झालं तुझं बोलून? का आणखीन काही बोलायचंय तुला? काय रे काय विचारते मी तुला? बोल ना. का तोंड शिवलंय तुझं कुणी? मग आता मी सांगेन ना ते ऐकायचं. हा काय काय सांगणार तुम्ही? काळजी नको कर. जे काही सांगणार आहे ना ते तुझ्या आणि प्रियाच्या फायद्याचंच सांगणार आहे. चल मुकट्याने तिथे बस. तुम्ही दोघेही बसा ग. पांडू पांडू. जी बाई से. पटकन चहा आण सगळ्यांसाठी. होय. बाई 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 या बाईला ना जरा धीर नाही. फोन कट केला काय? पण मी फोन करणारच आणि आज माझे पैसे वसूल करूनच राहणार मी. काय ग इथून कोणाला फोन करते? आईला फोन करत होते. माझं महत्वाचं काम होत ना तिच्याकडे. जे काय असेल ना ते लवकर आटप. अगाच मामांजी आणि सासूबी येत आहेत. आहे ना लक्षात तुझ्या? हो हो आहे ना लक्षात आहे. मला ना त्यांच्यासाठी खास भेट करायचंय. तिथे ते पंजाबी आणि तंदूर रोटी खाऊन खाऊन ना कंटाळले असतील बिचारे दोघे. त्यांच्यासाठी ना छान मराठी पद्धतीचं जेवण करायचंय आज मला. हो मी मदत करेन ना तुम्हाला. दोन मिनिटात आले फक्त मी. मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. आता तुम्ही दोघं ठरवा तुम्हाला काय करायचं ते. मला तर प्रिया बरोबरच संसार करायचा. माझा जन्म जणू प्रियासाठीच झालाय. फक्त तिच्याशिवाय माझं आयुष्य कसं असेल याची मी कल्पना सुद्धा नाही करू शकत. मी आता नाही सोडणार प्रिया. तुझ्या बोलण्यात अजिबात प्रामाणिकपणा नाही. तुझ्या अहो मेहुणी बाई मी मोठा आहे तुमच्यापेक्षा. निदान आदराने तरी मेहुणा म्हणा. कोणाला आदर द्यायचा आणि कोणाला नाही हे मला व्यवस्थित कळत. प्रांजल तू मध्ये बोलू नकोस. अगं मम्मा पण तू हे सगळं नाटक करतोय. तू त्याचं म्हणणं का ऐकून घेतेयस? प्रांजल भैरव तुझं जर का खरंच प्रेम असेल ना प्रियावर तर मी तुमच्या दोघांमध्ये समेट करून द्यायला तयार आहे. मम्मा अगं समेट करून देण्याचा काही प्रश्नच येत नाही ना. ताईला नाही राहायचंय त्याच्या बरोबर. प्रांजल अगं हे सगळं तुझ्या संसाराबद्दल नाही प्रियाच्या संसाराबद्दल चाललंय. त्याच्यामुळे तुझ्यापेक्षा ती जर बोलली ना तर मला जास्त आनंद होईल. नाही ताई प्लीज बोल ना. मी या सगळ्याला तयार नाहीये. नको नका असं म्हणून. हे बघ मला मान्य आहे की माझ्या हातून चूक झाली पण एक चूक तर सगळ्यांनाच माफ असते ना. अगं माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी कसं सिद्ध करू काय करू म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास बसेल? सांग बरं सांग. मी जीव देऊ का? ठीक आत्ता गच्चीवर जातो आणि वरनं उडी मारतो चालेल. पण माझं तुझ्यावर आता अजिबात प्रेम नाही. असं नको म्हणूस. माझ्या कानांना ऐकवत नाहीये.
अगं माझ्या हृदयामध्ये ना फक्त फक्त तुझीच छबी आहे. दाखू का तू? दाखू. प्रिया, तुला हा माणूस आवडत होता म्हणून तू त्याच्याबरोबर पळून गेली होतीस. हो ना, बघा ना, तेव्हा मला असं म्हणायचं, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, आपण कायम कायम एकत्र राहू. आणि बघा ना आता कसं बोलते. मला मध्ये मध्ये बोललेलं आवडत नाही भैरव. हा तर मी काय म्हणत होते, तू याच्या बरोबर तेव्हा पळून गेलीस म्हणून मी तुला विरोध केला, तुझ्या बरोबर नातंच तोडलं. पण प्रिया बाळा, आता मी ठरवलं, आता ही चूक पुन्हा करायची नाही. म्हणजे काय आहे की जर समजा तुम्ही दोघं कोर्टात गेलात तर कोर्ट तुम्हाला काय सांगेल की 6 महिने एकत्र राहायचा प्रयत्न करा, दोघात काही समेट घडतोय का ते पहा. मग तेच आता आपण घरी करूया ना. उद्यापासून भैरव इथे राहील. हा आणि जर का मला भैरवच्या वागण्यात सुधारणा आढळली आणि ती तुला जाणवली तर मग आपण समेट घडवून आणूया, नाहीतर मग डिवोर्स आहेच. नाही, मला मान्य, मी आतापर्यंत जे काही वागलो ना त्याचा मला पश्चाताप होतो. मी तुम्हाला वचन देतो कि मी या पुढे असं वागणार नाही. आता ना मी सुधारून दाखवून तुम्हाला. बघ बाई प्रिया, तुझं प्रेम तुला परत मिळणार आहे, अगदी त्या वेळेला होत ना तसच. आता तूच काय तो विचार कर आणि ठरव. ममा माझं ऑलरेडी ठरलेलं आहे. ममा ताईला त्याच्या बरोबर राहायचं नाहीये तर तू का आग्रह धरतीयस? प्रांजल, आता ते घर तुझं आहे ना, मग तू ह्या घरात का लुडबुड करतीयस ग? ममा, ते घर माझं असलं ना तरी मी तिची सख्खी बहीण आहे, मला पूर्ण हक्क आहे. ताईने आता निर्णय घेतलाय आणि तोही इथे यायच्या आधीच, तो आता बदलणार नाही. ह्या घरात यायच्या आधी म्हणजे हा तिथे असताना? बाई 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 बाई, आणखीन काय काय भरवलंय त्या चिटणविसांनी तुझ्या डोक्यात? ममा, तू जसा विचार करतेस तसं काही नाही, आम्ही फक्त तिला तिच्या हक्काची जाणीव करून दिली. ताई तुला जे वाटतंय ना तसंच कर. मी म्हणतेय किंवा मम्मा म्हणतेय म्हणून कुठलाही निर्णय घेऊ नको. मला विचार करायला थोडासा वेळ हवाय. अगं कर ना, भरपूर विचार कर, काही घाई नाहीये. हा बाई 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 बाई, प्रांजल बघ बाई, तुझ्या घरून तुझी जाऊ मला कशाला फोन करते तेच कळत नाही. पण ही तुला कशाला फोन करते तेच मला कळत नाही. आता मी थोडं सांगितलं होतं, कृता मला फोन कर, पण बघ ना आपणहून फोन करते मला. घे बाई, तूच बोल तिच्याशी. घे. मी बोलते. बाई माझा फोन का नाही उचलते? हॅलो हॅलो, मला वाटलं तुम्ही फोन उचलणारच नाही माझा. वहिनी, मी प्रांजल बोलते. अगं बाई प्रांजल, तू कसं काय फोन उचललास? मामा जरा कामात आहे. तुझं काही काम होतं का तिच्याकडे? काम? माझं काय काम असणार त्यांच्याकडे? मग कशाला फोन केलास? अगं प्रियाची चौकशी करायला फोन केला होता. मम्माच्या फोनवर? अगं हो, प्रियाचा फोन बंदच असतो ना. अगं मग मला करायचा ना फोन. अगं हो केला असता, पण मला काय माहित तू तिथे आहेस म्हणून. वहिनी मला खरं सांग, तुमचं काही चालू नाहीये ना? बघ, दाखवलास ना अविश्वास. अगं अविश्वास दाखवू नकोस ग, मी खरंच तुझ्या मामाला काही सांगितलं नाहीये. म्हणजे काही सांगण्यासारखं होतं का? बघ परत तेच. अगं मी खरंच प्रियाची चौकशी करायला फोन केला होता. मी बोलू शकते का तिच्याशी? नाही ताई, आता नाही बोलू शकणार, ती मम्माशी बोलते. तू नंतर फोन कर. बरोबर, मी करते नंतर फोन. तू सांग त्यांना तस. हा ठीक. हॅलो हॅलो प्रांजल, अगं बरं झालं लक्षात आलं, मी तुला फोन करणारच होते, पण आता तू फोन उचललायस ना तर तुला सांगते. काय? अगं तू संध्याकाळी लवकर ये. का? अगं संध्याकाळी आजी आजोबा येणार आहेत. बरं ठीक आहे, मी येते लवकर. हो ये ये.
आपल्याला माहिती आहे हे त्यांना कळून द्यायचं नाहीये बरं का. ठीक आहे ठेवते फोन. किती डेंजर ही बाई. तिच्याशी जास्त संपर्क न ठेवलेलाच बरा. आपले पैसे घ्यावे आणि मोकळं व्हावं तसंच करूया. ठीक आहे मम्मा, तू सांगतेस तसं आपण करून बघूया. म्हणजे तू काय करायचं ठरवलंयस? त्याच्याबरोबर समिट करायचं ठरवलंयस? प्रांजल तू जरा थांब. प्रिया बाळा तू बोल. पण मम्मा मला आजचा दिवस हवाय विचार करायला. अगं घे ना, तू आरामात विचार कर. उद्या मला तुझा निर्णय सांग, मग आपण काय ते ठरवू. हा प्रिया, प्रिया माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मी तुझ्याशी वाईट वागलो मला मान्य, पण काय ना माझ्यावरती संकट तशी येत गेली म्हणून मी तुझ्याशी तसा वागत गेलो. पण खरंच माझा तुझ्यावरती खूप प्रेम. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. प्रिया मी अगदी तुला फुलासारखं जपेन. तुला कुठलंही काम करावं लागणार नाही. घरात सुद्धा मीच काम करेन आणि बाहेर पण मीच काम करेन. या घरात तुला जेवढं सुख मिळतं तेवढं कदाचित मी नाही तुला देऊ शकत. पण माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं मी तुझ्यासाठी सगळं करेन. हे बघ भैरव, तू ताईपासून लांब राहिलास ना तर बरं होईल. लांब नाही, मी आता प्रियापासून लांब नाही राहू शकत. आणि मला दिसतंय तिच्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम.